आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे जोडले गेलेले आहेत. सतीश जी, तुमचं लोकशाहीमध्ये स्वागत. ऋषी सुनक हे आता ब्रिटनचे पंतप्रधान असतील. ब्रिटनसाठी आणि भारतासाठी ही किती महत्वाची बातमी आहे? नक्कीच. ब्रिटनमधली राजकीय आणि आर्थिक परिस्थिती आघाडीची आपण जर पाहिली तर त्या अस्थिरतेतून बाहेर काढण्यासाठी ऋषी सुनक हा त्यांच्यासमोर एक उपलब्ध पर्याय होता आणि तो सर्वोत्कृष्ट पर्याय आहे असं माझं म्हणणं आहे. कारण आपण पाहिलं की लीज ट्रस यांना केवळ 6 आठवड्यामध्ये जे आहे पाय उतारवावं लागलं आणि आजची जी ब्रिटनची आर्थिक परिस्थिती आहे आणि ज्या अनुषंगानं तिथल्या सामान्य लोकांचं जीवनमान म्हणजे महागाईमुळे जीवनमान अतिशय कठीण बनलेलं आहे त्यातून जर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढायचं असेल तर ऋषी सुनक यांच्यासारखा अर्थतज्ञ हा नक्कीच त्यांच्यासाठी एक महत्वाचा चॉईस त्या ठिकाणी ठेवू शकतो. आणि भारताच्या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर माझ्या मते ब्रिटन आणि भारत यांच्यामध्ये FTA फ्री ट्रेड अग्रीमेंट मुक्त व्यापार करार होणं हे त्या ठिकाणी अपेक्षित होतं. पण ब्रिटनची जी एक प्रकारे तिथली आर्थिक परिस्थिती आणि राजकीय अस्थैर्याची परिस्थिती होती त्यामुळे ते लांबल्या जात होतं. आता ऋषी सुनक त्या ठिकाणी आल्यानंतर भारत आणि ब्रिटन यांच्यामधला हा FTA त्या ठिकाणी होईल आणि माझ्या मते आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने सुद्धा आता युक्रेनला अप्रत्यक्षपणे युरोपियन युनियनचा आणि ब्रिटनचा तर पाठिंबा आहेच पण अशा प्रकारचं राजकीय स्थैर्य जर ब्रिटनमध्ये येत असेल तर एक प्रकारे जे आहे युक्रेनला सुद्धा रशियाविरुद्ध लढण्यासाठी एक प्रकारे पाठबळ मिळू शकतं. म्हणजे एकूणच आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं भारताच्या अनुषंगानं आणि सर्वात महत्वाचं ब्रिटनच्या जनतेसाठी ऋषी सुनक यांची निवड होणं अत्यंत महत्वाचं आहे. यातला एक शेवटचा पण महत्वाचा मुद्दा, कित्येक वर्ष ब्रिटिशांनी जे आहे आपल्यावर राज्य त्या ठिकाणी केलं आणि आज 21व्या शतकामध्ये भारतीय वंशाचा ऋषी सुनक जर ब्रिटनचा प्रधानमंत्री होत असेल तर माझ्या मते आपल्यापैकी सुद्धा प्रत्येकाला आनंद होणं स्वाभाविकच आहे. सतीशजी, शेवटचा प्रश्न. सध्या तर ब्रिटनमध्ये आर्थिक अराजक आहेच, मात्र आता ऋषी सुनक यांच्या समोर ब्रिटनमध्ये राजकीय स्थैर्य देणं हे सुद्धा आव्हान असणार आहे. नक्कीच. म्हणजे आपण जर पाहिलं तर मागच्या 6 वर्षांमध्ये ब्रिटनमध्ये 5 प्रधानमंत्री बदलले आणि मागच्याच काही महिन्यांचा जर आपण इतिहास त्या ठिकाणी पाहिला तर मी म्हणेल काही महिन्यांमध्येच अगोदर बोरिस जॉन्सन, त्यानंतर लीज ट्रस आणि आता जे आहेत ब्रिटिश सुनक, म्हणजे 3 प्रधानमंत्री त्या ठिकाणी बनताय. एकूणच करोनामुळे जे आहे तिथली आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईला त्या ठिकाणी आली होती. काही अतिशय चुकीचे निर्णय तिथल्या राज्यकर्त्यांनी घेतले होते आणि एक प्रकारचा यांचा अनुभव पाहता, ऋषी सुनक यांचा अनुभव पाहता, या सगळ्या आर्थिक अस्थैर्यामधून ते ब्रिटनला बाहेर काढतील अशी आपण अपेक्षा ठेवूया आणि याचा जागतिक अर्थकारणावर सुद्धा जो आहे सकारात्मक परिणाम होईल अशी आपण अपेक्षा करूया. नक्कीच. धन्यवाद सतीश ढगेजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आता वळूया एका धक्कादायक बातमीकडे. बातमी आहे